महायुतीमधली धुसफूस चव्हाट्यावर नको, शहांच्या भाजप नेत्यांना या सूचना असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुका टाळण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांची आहे. निवडणुकीच्या वेळेला नेत्यांनी संयम ठेवावा, एकजूट असावी अशाही सूचना शहांनी दिलेल्या आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विनायक, बैठक जी आहे ती पार पडली. अमित शहा यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक काल घेतलेली आहे आणि काही सूचना ज्या आहेत ते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. महायुतीतील धुसफूस जे आहे ते चव्हाट्यावर आणू नका अशा अमित शहानी सूचना ज्या आहेत त्या केलेल्या दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत झालेल्या ज्या चुका आहेत त्या चुका पुन्हा होऊ देऊ नका. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्या नेत्यांनी संयम बाळगणं गरजेचं आहे आणि ज्या चुका किंवा ज्या गोष्टींमुळे लोकसभेमध्ये फटका बसला त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, त्याचप्रमाणे संविधानचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे जे आहेत ते पुन्हा याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू देऊ नका अशा अमित शहानी सूचना दिलेल्या आहेत. आणि कुठेतरी महायुती एकीसंघ असणं गरजेचं आहे. उमेदवारी वाटप करताना किंवा जागा वाटप करताना त्याची क्षमता असेल अशाच उमेदवाराला उमेदवारी द्या अशाही सूचना अमित शहानी या बैठकामध्ये दिलेल्या पाहायला मिळते. 2 तास रात्री ही बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहात झालेली आपल्याला पाहायला मिळते. भाजपच्या संपूर्ण विधानसभा निवडणुकीचा आढावा जो आहे तो अमित शहानी घेतला आणि ज्या पद्धतीने भाजपने सर्वे केले. नक्कीच, धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.